आज डॉक्टर अनघा कुलकर्णी, मी तुम्हाला हत्तीचं कोलाज तुम्ही कसं तयार कराल लहान मुलांच्यासाठी, अर्थात ॲक्च्युली हे लहान मुलांच्यासाठी म्हणून तयार केलं, परंतु ह्या कोलाजसाठी मला बाहेरून ऑर्डर मिळाली, अर्थात मी ते फ्री गिफ्टच देणार आहे, परंतु मला ऑर्डर आली की त्यांनी नवीन वास्तुशांत करतायत आणि त्यांना हे त्यांच्या हॉलमध्ये लावण्यासाठी हवं आहे. इतकं ते सुंदर कोलाज झालेलं आहे आणि अगदी आम्ही, मी आणि माझ्या नातवानी मिळून घरातल्या वेस्ट प्रॉडक्ट्सपासून हे तयार केलेलं कोलाज आहे. तर मी तुम्हाला सांगते की हे कसं केलेलं आहे. हल्ली स्कूलमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करायचे असतात, आपल्याला कळत नाही आपण ते कसं करावं, पण खूप सोप्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि मुद्दाम तुम्ही या घरी तयार करा. आपल्याला असं वाटतं की स्कूलमध्ये सर्वांनी सगळं करून घेतलं पाहिजे, परंतु हे सर्व तुम्ही घरी का तयार करून घ्या, तर हे सगळं करताना मुलं इतकी शांत राहतात आणि मुलांच्यातली क्रिएटिव्हिटी इतकी वाढते की आता आमची दोन्ही नातवंडं गेले 2-3 दिवस तर टी व्ही बघतच नाही आहेत. हा असा एवढा घरात पसारा मात्र त्यांनी घालून ठेवलेला आहे, परंतु परंतु आज हे करण्यामध्ये इतकी ती मग्न आहेत, अर्थात एक पुस्तक त्यांना फाडायला मी परमिशन दिलेली आहे. तर हे हत्तीचं कसं कोलाज केलं हे मी अगदी तुम्हाला थोडक्यात सांगते. आपल्याकडे ही अशी पेंटिंग बुक्स असतात, तर ही अशी अर्धवट पेंट केलेली जी बुक्स असतात ना, ही काही मुलं परत वापरत नाहीत. तर यातलं माझ्याकडे एक हत्तीचा पेंट, अर्धवट पेंट केलेला कागद होता, तो मी असा इथे आधी लावलेला आहे. आणि तो कशावरती लावलेला आहे तुम्हाला सांगते. आपल्या घरात जुने हे असे असतात ना, छोटीशी पोस्टर्स वगैरे आपण लावायला आणलेली असतात घरात, ते असं बघितलं आहे का तुम्ही, असं ओल्ड आहे ते, तर त्याच्यावरती हे चिकटवलेलं आहे. म्हणजे हा कागद एकदम छान असं पेंटिंग मी देऊ शकणार कुणाला पण. ह्याच्या मागे असे प्लास्टिक लावलेलं आहे आणि ते मागे एक सीनरी आहे, ती गेली आता. तर आता हा जो हत्ती आहे, ह्याला साधे हे असे घरातले कागद सगळे फाडलेले आहेत. हे बघा, हे निरनिराळे असे आपल्याकडे येतात ना कागद, ते सगळे असे आपल्या वर्तमानपत्रातनं किंवा साधं हे बघा, हे असे कागद सगळे फाडलेले आहेत सगळ्यातनं अशी. आता हे जे आहे हे काय आहे, तर माझ्याकडे एक मॉरल स्टोरी बुक होतो. हे मॉरल स्टोरी बुक आहे. या मॉरल स्टोरी बुकमधले हे दोन भावांच्या भांडणामध्ये ह्या कागद पानं फाटलेली होती. हे बघा, ही अशी पानं फाटलेली होती. तर याचा आम्ही उपयोग हत्तीच्या बाजूची सराउंडिंग करण्यासाठी केलेला आहे. तर आता बघा तर तुम्ही, हे बघा, तर इथे आम्ही या ठिकाणी हत्तीला काय काय लावलं हे बघा. हे असं कागद होता ना, ह्याचं सगळं असं आम्ही फाडलेलं आहे. हे कसं होतं तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं एक चित्र होतं आणि ह्या चित्रातलं आम्ही फाडून फाडून कसं ॲडजस्ट केलेलं आहे इथं कोलाज कसं. आता हत्तीला तर तुम्हाला दाखवलं की आम्ही साधे साधे कागद वापरलेले, तुकडे तुकडे करायचे आणि हे असे साध्या गमनं चिटकवलेले आहेत. फार गम लावायला गरज लागत नाही. आता इथं थोडंसं स्केचपेननी घास दाखवलेलं आहे. हे घरातलंच असं काहीतरी जरा रंगवून लावलेलं आहे. त्याचप्रमाणे ही सगळी जी आयडिया आहे ना, ही मात्र माझ्या नातवाची, बरं का, 5 वर्षाचा नातू आहे. त्याला बदकं पाहिजे होती, पॉन्ड पाहिजे होता, कारण हत्ती म्हणे जंगलात पॉन्ड जवळ आहे. तर म्हणून मग कुठेतरी कागद हे या मॉरल स्टोरीमधल्या पुस्तकामध्ये काही ना काहीतरी अशी चित्रं असतात ना, ही अशी चित्रं असतात, तर ही अशी फाडून फाडून आम्ही ती प्रिपेअर केलेलं आहे. तर हे बघा, हे जलाशय आहे. इथे असे तुकडे तुकडे तुकडे, हे बघा, इथे असले ह्या कागदाचे, बघा, इथले इथे आजूचे आजूबाजूलाच असे सगळे तुकडे तुकडे करून हे सगळे ॲडजस्ट केलेले आहेत. तर इथं तुम्हाला मी फक्त सांगते की इथं गवत आहे, पायात गवत आहे, माती आहे, त्याचप्रमाणे जरा फुलं उगवलेली आहेत. हे सगळं नातवानी केलं आहे, कुठे कुठे काय लावायचं, तुकडे करायचे आणि ते लावायचं. आणि त्याचप्रमाणे बघा, इथं एक हे झाड आहे आणि ह्या झाडाला माकड लटकलेलं आहे. हा माणूस पण दाखवलेला आहे, कारण जंगलात माणूस हा पाहिजेच ना. तर तिकडनं एक माणूस येतो आहे, तोसुद्धा किती फाटका माणूस आहे हे तुमच्या लक्षात येईल. सगळा फाटलेला आहे, परंतु तो असा आम्ही चिकटवलेला आहे आणि त्याला एक सुंदर लुक आलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल तर इथं एक आम्ही मधमाशी बी लावलेली आहे. इथं एक छोटासा पक्षी कापून, तो आकाशात उडतो आहे असं आम्ही दाखवलेलं आहे. आणि इथं छोटी छोटी झाडं तुकडे 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 हे सर्व असे लावलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपलं मस्तपैकी हत्तीचं कोलाज तयार झालेलं आहे. कोणालाही तुम्ही वास्तुशांतीला वगैरे असं घरातल्या घरात प्रेझेंट करून जर का दिलं तर ते एकदम सुंदर दिसतं. आणि हे अशा पद्धतीने तुम्ही कोलाज घरात करा, मुलांची भांडणं कमी होतात, मुलांचं टी व्ही मोबाईलचं व्यसन कमी होतं, मुलांची चिडचिड रागराग पण कमी होतो, कारण की त्यांच्या क्रिएटिव्हिटीला एक वाव मिळतो आणि आपल्यालाही काही पैसे खर्च होत नाहीत. त्यामुळे आपणही त्यांना फुल स्कोप देऊ शकतो.
कारण बेस्ट आउट ऑफ वेस्ट हे आपल्या घरातल्या कागदांपासून येतं. आता या पद्धतीने प्लास्टिकमध्ये, प्लास्टिक आपल्याला घरामध्ये हे साधे हे असं जाड प्लास्टिक आहे, तर आपल्याला ड्रेस मटेरियल्स किंवा ड्रेसेस, रेडीमेड ड्रेसेस घालून हे असं साड्या वगैरे घालून हे प्लास्टिक घरात आलेले असतं कवर, तर या कवरमध्ये आता असं घातलेलं आहे आणि पॅक करून असं आम्ही आता ते गिफ्ट करणार आहोत. सुरुवातीला आम्ही स्कूलमध्ये हा प्रोजेक्ट देणार आहोत आणि त्यानंतर हे आम्ही एकांना गिफ्ट देणार आहोत. झाली ना खूप सुंदर आयडिया.